मिला शशिकांत म्हापसेकर माझा मुलगा मुलगा खूप फंडायचं होतं मला तुमच्याशी खूप कीव येते मनाचा निघा तुम्ही निघा हे बघ अरे यांची काही बाजू असेल ना यांची बाजू समजून न घेता काय आरोप करतोय माझ्या आईची बाजू घेतली यांनी समजून बघ आता माझ्या आणि माझ्या आईच्या आयुष्यात यांना काहीही स्थान नाही निदान एकदा आईंशी तरी बोलून घेऊया आपण जाऊ दे बाळा मला माझ्यामुळे उगाच तुमच्यात भांडण नको सुखाने रहा एकमेकांना साथ द्या बाबांची भेट करून देणं हे तितकंच गरजेचं होतं बाबांविषयी सत्य समजल्यावर मी ते विलास पासून लपवून ठेवणं योग्य ठरलं नसतं विलास मी काय म्हणत होते मी बघतो साहेब मशीन लाव माशा मच्छर येणार नाहीत आतमध्ये नाही डास नाही येत आता तरी आतमध्ये आणि आम्ही खिडक्याही लावले पण जे असतील ना ते मरतील विलास म्हापसेकर अब तुमच्या आयुष्यातली शेवटची रात आहे ही देव तुमच्या आत्म्यास शांती देऊ विलास काय म्हणत होते ते काय नाही डासांसाठी दिलं त्यांनी ऐक ना मी काय म्हणते म्हणून द्या बोलूया खरं आता रात्र झाली झोप तुकड बोलू द्या सकाळ
तुम्हालाच फोन करणार होतो. माझ्या इनामाची रक्कम तयार ठेवा. तुमचा तो चिकन आईला आणि त्याची कारभारी दोघ बी शेवटचा घटका मोला लागल्यात. अहो आता पत्र दोघ बी डगात गेले असतेले. अजून शुद्धीवर नाही आली. याही लवकर शुद्धीवर येतील. काही काळजी करू नका. राधा, हे राधा, राधा एकदा बघ ना माझ्याकडे. राधा राधा डोळे उघड नका. ठीक आहेस ना? तुला काही झालं असत तर संपून गेलो असतो ग. तू ठीक आहेस ना? थोडक्यात प्राण वाचले तुमचे. तुमचं नशीब चांगलं म्हणून वेळेवर उपचार झाले तर काही होऊ शकलं असत. हे साहेब आले नसते तर आम्हालाही काही कळलं असतं. पण तुमच्या रूम मध्ये एवढा धूर झाला कसा? काहीतरी गडबड आहे. कुठे आहे तुमचा तो पोर? आहे तो मशीन घेऊन आला होता डास आणि माशांसाठी. त्याला गजाड केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता आता तुम्ही दोघांनी आराम करा. मी येतो. जपून राहा दोघे आणि सांभाळून जा. येतो मी. थांबा राधा, यांना सांग उद्या आपण आपल्या घरी जातोय. एक काम धड करू नकोस.
ते राधा विलास परत येत आहेत अरे या सगळा खोटा असा अगो पवार एका बंद खोलीत त्यांना डांबून ठेवलं आणि मच्छर मारण्याच्या स्ट्रॉंग औषधाची धुरी दिली ताक असल्या वाजता आता नाही तेच दोघ परत आले तर तुझी खैर या बघा हा हो आमचं अंगण आहे तुमका जा काय लागतं आम्ही करून देतो आणि दादा आपल्याला ना हळदीसाठी डीजे लागणार आहे हा आणि तो तिथेच ठेवा म्हणजे कसं मोकळं आहे ना अंगण ते डान्स करायला मिळेल आता हळद म्हटलं तर नाचुकत होया की नाही पण भाऊ तुमका एक सांगण ठेवतोय आमच्या लग्नाचं डेकोरेशन कसं असो वेगळं असू होया नाही तर तेच सामान मी तोच मंडप आमका चालूच नाही आधीच सांगण ठेवतोय नाही वहिनी तसं नाही करणार हा नाही तर पैसे कमी हा वहिनी मी काय म्हणते आपण मेहंदी काढायला पार्लर मधून मुली बोलवल्या तर म्हणजे कसं प्रोफेशनली जरा छान काढतील ना त्याच करूया आपण अगं पण त्या शर्मिला तो पार्लर तर बंद असतं ना मगे बंद आहे होय मग मी एक काम करते शेजारच्या गावातल्या पार्लर वालीला विचारते तिच्याकडे मुली असतील तर मग पाठवेल ना ती नंबर असते काय गुपण बहिणी नंबर आहे हो पण काय सेव्ह केलं आहे साठवत नाही बाजूच्या गावातून कोणाला बोलवताय काय हे बरंच झालं सगळं प्लान फुसको ठरणार असा हिंगा तर मुंबईतून फोन येत आला तुमच्या माणसांचं असं खोलीत गुदमरून जीव गेल्यान म्हणून मग ह्याच डीजेवर मी आणि पयोजी डान्स करत नाही इथे काय चाललंय तुमचं गप्पा काय मारताय नाही नाही आम्ही कामाच बोलतो मी हे डीजे वाले पण आले असत सगळा चांगला त्यांचा नाही अगं पण ते मग अभय बोलेल की चला तुम्ही आवरायला लागा अगं राधा आणि विलास याची वेळ झालीये ना चला चला लवकर काम आटपून घ्या पटापट चल सुलेखा येतो येत आलो भाऊ तुमका सांगितलेलं सगळं लक्षात ठेवा या बायका काय बोलत खरंच राधा येईल असे ते नाही त्यांना फोन करते नको उगत जिथे भीते असतील तर माझ्यावर संशय येतो नाही अरे अभय अरे म्हातारी माका काय जेता सोडणार नाही नाही सासूबाई आज तुम्हाला ही साडी नेसून तयार राहायचंय आज कशाला एवढी भारीतली साडी ता आम्ही सांगतो ना म्हणून अगं पण बरं आता साडी नेसा मागसून आधी आमका तुमची बाकीची तयारी तरी करण दे काय गो तयारी आणि सासूबाई आज सगळे दागिने घालून स्वागताला तयार राहा नाहीतर मग त्यांना तर खूपच आवडतला त्यांना कुणाला राधा आणि अभिलाष भाऊजींना सासूबाई आता तुम्ही वरमही नाही का दीप्ती मी काय म्हणते हे बघा सासूबाई आज आम्ही तुमचं काही एक ऐकणार नाहीये आज आम्ही तुम्हाला छान नवरी सारखं नटवणार काय अगो नाही नी मगो नाही आम्ही सांगतो मुकाट्यान ऐकूचा दम देतो आम्ही सुलेखा दीप्ती तुम्ही सुद्धा हल्ली फार हट्टी व्हायला लागलायत हा गाडी थांबा 2 मिनिटं गाडी थांबा काय झालं बाबा मी 2 मिनिटात देवळात दर्शन घेऊन येतो अहो मग आपण तिघही जाऊया काय विलास लगेच आत्ताच कशाला जायला हवंय दर्शन घ्यायला तसंही आजपर्यंत केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घ्यायला पुन्हा यावंच लागणार आहे अभय हा संकेत काही बरोबर नाहीये काहीतरी
भयंकर घटना है बग अगो आचे अगो ये वापरून वापरून तुटला याचा संबंध त्याच्याशी जोडते आणि या बायकांचं कशाला मनावर घेते त्यांनी काहीतरी चुकीचं ऐकलंय सासूबाई ऐकलं काय राधानी विलास भाऊजी इले असत दीप्ती अगो लवकर ये आयसर प्रवाह आता येते अरे वा वेलकम थांबा थांबा जरा हसू ले काय होईल हसू घेऊन येते जाऊबाई घेऊन आतमध्ये येवचा विलास तुझा चेहरा ओढलेला का दिसतोय बा हो आता खूप प्रवास झालाय ना म्हणून बाकी काही नाही आई आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल भेट आणली अग असू दे ना काय असेल ते बघूया सावकाशीनी चला आत या आधी अहो नाही तुम्हाला ती आवडली की नाही हे कळल्याशिवाय मी आत कसं येणार तुम्हाला ती आत्ताच घ्यायला तू सुद्धा आता हट्टीपणा करायला लागली सर राधा मला वाटत तुमचं तिघींच फोनवर काहीतरी शिजलेलंय बर राधा दे आता काय लवकर द्यायचं ते आणि चला एकदा ते आत आधी तुम्ही डोळे मिटा बघ डोळं काय आणलंस राधा मिटा बघ हे डोळे मग आमचं तरी कळतला ना दिक्रेनी आई डोळे मिटा ससुळे मिट आई इथेच थांबा मी आलेच राधा लवकर दे काय ते काय ग थांब